नमस्कार बाई, तुमच्याबद्दल बरंच ऐकलं होतं, पण जेवढं ऐकलंय तेवढं कमीच आहे. छान मेंटेन केलं हो तुम्ही स्वतःला, म्हणजे तुमच्या रेप्युटेशनला म्हणायचं मला. तुम्हाला खरं सांगू ग बाई, तुम्हाला आत्ता बघितलं ना, आत असं काहीतरी झालं, म्हणजे काळजात. बाई, तुमच्या या पोलिसी वर्दीच्या मागे तुमचा आकर्षक चेहरा दडला हे सांगितलं नाही तुम्हाला कोणी? तो चेहरा बाहेर काढण्याचा कधी प्रयत्न नाही केलात तुम्ही? इन्स्पेक्टर कदमकडून तुमच्याबद्दल ऐकलं होतं, पण तुम्ही असे आहात हे सांगितलं नव्हतं त्यांनी. इन्स्पेक्टर कदम चांगला माणूस होता मॅडम, मस्त माणूस होता, पण काय आहे ना, मला आपल्या बाजूला अशी तडपदार माणसं लागतात, अशी स्मार्ट सुंदर माणसं असली की मजा येते, दिवस कसा असा छान जातो. मग काय आहे काय आणि नाही काय, करून टाकली त्याची बदली. कसं आहे मॅडम, काही माणसं आपला व्यवसाय निवडतानाच चुकतात. आता हे कदम म्हणजे खरं तर हा व्हायचा एखाद्या बँकेचा ऑफिसर, पण झाला पोलीस ऑफिसर. आता तुम्ही सुद्धा म्हणजे अशा सुंदर स्त्रियांनी, रादर कोणत्याही स्त्रियांनी हे प्रोफेशन स्वीकारूच नाही असं माझं मत आहे. स्त्रियांनी कसं आपलं सौंदर्य आणि तारुण्य बायकांनी काय करायचं किंवा काय करायचं नाही हे मला तुमच्याकडून ऐकायची गरज नाही, कळलं? आणि राहिला प्रश्न माझ्या प्रोफेशनचा, तर बिलीव मी, तर तुमच्यासारख्या माणसाला धडा शिकवायला मी खाटकाचा पेशासुद्धा स्वीकारला असता. हाय, तुम्ही या ना आत या. कसली हावरावर चालली आहे, काही रेनोव्हेशन करताय का? नाही नाही तसं काही नाही, काय उद्या घरात एक छोटस फंक्शन आहे आणि म्हणून सगळं हे, पण तुम्ही या ना, या या आत या. तुम्ही बसा, मी मधुरावनीने बोलते. हाय. हाय. मी पाणी घेऊन येते. खायला काहीतरी असेल तर घेऊन या ना, पटकन इडल्या करते. चालेल. दिस इज फॉर यू. हे काय आता? अरे व्हॅलेंटाईन डे झाला आता. अरे गिफ्ट काय, फक्त व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीच जायचं असतं का? मी महाबळेश्वरला गेलो होतो ना, तेव्हा हा लाकडी पेन बॉक्स मला दिसला, आवडला म्हणून घेतला तुझ्यासाठी. त्या दिवशीच देणार होतो पण राहून गेला. सो स्वीट ऑफ यू. बस ना. हा.
तसं रोहित तुला महाबळेश्वरचं विचारायचं राहूनच गेलं. म्हणजे मला एवढं आश्चर्य वाटतंय की एवढी सगळी हॉटेल सोडून नेमकं तुम्ही राहायला त्याच हॉटेलमध्ये गेलात. आश्चर्य काय त्यात, फक्त योगायोग आहे का? योगायोग हा एकदाच येतो आणि तरच तो योगायोग वाटतो ना. कसं आहे रोहित, काही दिवसांपूर्वी तुम्हाला त्या हॉटेलविषयी विचारलं होतंस, तिथल्या वेटरची माहिती विचारली होतीस, अचानक तू महाबळेश्वरला जायचाही प्लॅन केलास आणि महाबळेश्वरला जाऊन नेमका तू त्याच हॉटेलमध्ये उतरलास. योगायोग थोडे जास्ती होत आहेत असं नाही वाटत तुला? हे बघ, जे काही असेल ते मला सांगून टाक. फ्रँकली मला राग नाही येणार, किंवा तू मला सांगितलंस तर मी समजून घेण्याचा प्रयत्न तर करीन, पण जे काही असेल ते स्पष्ट बोल, माझ्यापासून लपवू नकोस गोष्टी प्लीज. मधुरा, असं काहीच नाही आहे. तुझ्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रश्नच येत नाही, पण एखादी गोष्ट लपवणं आणि समोरच्याच्या फिलिंग्स दुखावतील म्हणून कळून न देणं ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. हो, मी मुद्दामूनच त्या हॉटेलमध्ये गेलो होतो. तू सतत त्याच टेन्शनमध्ये आहेस हे मला खरोखरच बघवत नव्हतं आणि म्हणूनच मला माझ्या पद्धतीने तपास करायचा होता, म्हणून मी तिथे गेलो. म्हणूनच मी माझ्या पद्धतीने तपास करायला गेलो होतो. प्रत्येकाला आपला जोडीदार असाच असावा असं वाटत, जो आपलं दुःख समजून घेईल आणि ते हलकं करण्यासाठी आपल्याला मदत करेल. मग तुझ्या तपासात तुला काय आढळलं? जे काही थोडंफार मला कळलंय ते खरंच खूप धक्कादायक. जाधवांकडनं मला कळलं की विशाल पांडेंना त्यांनी चौकशीसाठी बोलावलं होतं, कारण महाबळेश्वरच्या त्या हॉटेलच्या वेटरने विशाल पांडेंविरुद्ध साक्ष दिली होती की गौरव अभ्यंकरांच्या खुनाच्या दिवशी विशाल पांडे महाबळेश्वरमध्ये होते आणि मी त्या हॉटेलच्या मॅनेजरकडे जेव्हा त्या वेटरची चौकशी केली तेव्हा मला त्यांनी सांगितलं की माझ्या आधी तिथे विशाल पांडे आले होते चौकशी करायला. एनिवे, आय एम सॉरी मधुरा, मला तुला अजून जास्त टेन्शन द्यायचं नाही आहे. तू नेहमी रिलॅक्स्ड आणि आनंदी राहावीस असंच मला वाटतं. तू एवढे एफर्ट्स घेतोयस या सगळ्यासाठी, रोहित मला खरंच कळत नाही आता कुणाकुणावर संशय घ्यावा. असो आत्ता हा विषय नको. मी बघते खाण्याचं कुठपर्यंत आले. आलेच. आम्ही खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोहोचलो असं नाही म्हणणार, पण ऑलमोस्ट तिथपर्यंत पोहोचलो होतो. घोरपडेला पकडलं हे तुम्हाला सांगितलंच मी. तो अजूनही तोंड उघडत नाहीये आणि त्यामुळे ही सगळी केस गुंतागुंतीची झाली. Thank you.
मॅडम खोरपडेचं तोंड उघडा, आत बऱ्याच गोष्टी सापडतील तुम्हाला. जाधव. यस मॅडम. सर इकडे एक मिनिट. यस मॅडम. हो मला सांगा जाधव, गौरव अभ्यंकर केसमध्ये जे जे गुंतलेत त्या सगळ्यांची चौकशी आणि जबानी झाली आहे राईट? हो मॅडम, काहींची तर दोनदा झाली. म्हणजे मग त्या सगळ्यांना परत बोलावणं ठीक नाही दिसणार. जाधव एक काम करा, तुम्ही त्या सगळ्यांना भेटलाय, त्यांच्याशी बोललाय. हो. म्हणजे तुम्हाला ती सगळी माणसं नीट माहिती आहेत. एक काम करा ना, तुम्हीच मला त्यांच्याबद्दल सांगा. बघू आपल्या बोलण्यातून काही वेगळे निष्कर्ष निघतात का. हो चालेल. म्हणजे बघा मॅडम, मधुरा मॅडम आहेत ना. तुम्ही जाऊ शकता. Yes, ma'am. तुमची काम का या वर्षात संपणार नाही, कवा त्यांना सांगितलं त्या सोफ्याला. खानविलकर म्हणजे पाय हलवीत बसला तिथं. तुम्हाला इथे काही आवरायचं होतं का? नेव्हर माइंड, मी दुसरीकडे बसतो. नाही ते काय बी असेल हो, पण काय म्हणजे रात नाही दिस नाही काय काम धंदा नाही आपले येऊन बसले दुसऱ्याकडे. तुम्हाला काही काम धंदा नाही तर नाही, पण दुसऱ्याला असतो का? नाही. आणि तुमच्याकडे एवढा फुकट येळ आहे तर घरात का बसावं दुसऱ्याचं म्हणते म्या. एखाद्या हॉटेला मध्ये जाऊन बसा आई. तुम्ही काय बोलताय आणि कुणाशी बोलताय, ही कुठली पद्धत आहे घरी आलेल्यांशी बोलायची? व हे जे आले त्यांना आम्ही नाही बोलिवलंय, तुम्ही बोलिवलंय. तुमचे पाहुणे तुम्ही लाड करा, आमच्यावर सक्ती नाही करायची. आम्ही काय एफएम वाटलो का तुम्हाला? ती तुमचं ऐकते, बस म्हणलं की बसते, उठ म्हणलं की उठते. आई प्लीज, किमान घरी आलेल्या पाहुण्यांसमोर तमाशा करू नका. एक डाव सांगितलं ना, पाहुणे तुमचे आहे, तुम्ही काय ते त्यांचं बघा. ही तर आमचे पाहुणे येणार आहेत, आम्हाला इथे लुडबुड लुडबुड नकोय. बंगल्यात 10 जागा आहेत, त्यांना घेऊन तिथं बसा, नाही तरी एक काम करा त्यांना तुमच्या खोलीत घेऊन जा. आणि हे बघा ओ पाहुण, तुम्हाला काही काम धंदा नसेल ना तर आमच्या कामाला मदत तरी करा. ते झुंबर बिंबर साफ करायचं तेवढं करून घ्या. आणि This is the limit. आम्ही सगळे ऐकून घेतोय म्हणून तुम्ही जाऊ दे ना मधुरा, कशाला उगाच. अरे पण माझ्यामुळे उगाच अजून तमाशा नको. त्यापेक्षा आपण बाहेर जाऊन गप्पा मारूया एखाद्या शांत ठिकाणी. चल चल. ऐका आता गेला आम्ही तर मागे, जया बाधुरी बी गेली. तुझा काय पुतळा झालाय? बाहेरची लोक आली की जमना असते आणि घरच्यांना मारू उपाशी.
पुतळा हला जावा लई काम पडलेत आपल्याला समधी दुचकी माणसं आमच्यात नशिबी आलीत आगानी ये यस मॅडम तुम्ही मला बोलवलं हो जाधव हे बघा मी गौरव अभ्यंकरचा केसचा अगदी व्यवस्थित अभ्यास केलाय आणि मला कळलंय की आपल्या चौकशीला अनुकूल अशी परिस्थिती उरलेली नाही त्यामुळे मी ठरवलंय की जर का योगायोग घडत नसेल ना तर योगायोग आपण घडवून आणायचा म्हणजे मॅडम तुम्हाला काय म्हणायचंय मला नक्की कळलं नाही समजावते लॅबमध्ये आपण कृत्रिमरित्या वातावरण निर्मिती करून आपल्याला हवा तो पदार्थ निर्माण करतोच ना त्याचप्रमाणे आपण इथेही करायचं जाधव तुम्ही एक काम करा तुम्ही रंगा कांबळेच्या मारेकऱ्याला घोरपडेच्या कोठडीत शिफ्ट करा काय ऐकलं नाहीत का रंगा कांबळेच्या मारेकऱ्याला घोरपडेच्या कोठडीत शिफ्ट करा इमिडिएटली अहो पण मॅडम तसं केलं तर त्या दोघांच्या मध्ये नक्कीच काहीतरी कट शिजेल काय सांगताय खरंच जाधव आपल्याला तेच हवंय अहो पण तरी सुद्धा मॅडम इट्स अन ऑर्डर येस मॅडम काय आणून ठेवलं प्लेटी कोण आलं आमचा बाप काय ग रंबा आधी आणायचं काही सासूबाई सासूबाई ही बघा हेअरस्टाईल अशीच आपण पार्टीत करूया तुमची अशी मस्त आहे मस्त आहे मला खूप आवडली सोनेरी ही नाही आवडली तर आपण दुसरी करू पण हे बघा इकडेच आहे सासूबाई अहो या प्लेटीला काय लागलंय एफएम एफएम इकडे ये अग ये एफएम हे बघा अरे देवा काय झालं हे काय आहे हात सोडा ये तुझा हात सोडू पण तुला सोडणार नाही ही काय ही प्लेट एवढी घाणेरडी कशी तुझा बाप तरी जेवलं होतं का असं घाणेरड्या प्लेट मधी आणि काय गं भावाने धबधब्यासारखा नळ सोडतीस आणि त्यात खेळत बसतीस त्या परीस भांडी घास की साफ कर की हे बघ या मोर अशी घाणेरडी प्लेट आमच्या समोर आणलीस ना तर प्लेट आणि तुझं थोबाड दोन्ही फोडीन